ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना फाशी द्या अशी मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे. आदर्श माणिक शिंदे, मयूर मुंजा मुठाळ, सुशील भागवत शिंदे या नराधमांनी सामूहिक बलात्कार करून त्याची चित्रफीत बनवली आणि ही घटना कुणाला सांगितली तर जीवानिशी मारून टाकण्याची धमकी त्या मुलीला दिली. दरम्यान या पीडित मुलीने आरोपींच्या धमकी आणि त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. ही घटना मानवतेला कायमा फासणारी आहे. निंदनीय घटनेचा राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय. या खटल्याची अतिजलद न्यायालयात सुनावणी होऊन आरोपींना फाशी द्या अशा आशयाचं निवेदन राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीनं तहसीलदार यांच्या मार्फत प्रशासनाला देण्यात आलंय. नाहीतर बंजारा परिषदेच्या वतीनं संपूर्ण देशभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माहूर तालुका अध्यक्ष चिंतामण राठोड यांनी दिलाय. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुका येथील रेवा नाईक तांडा येथील रहिवासी कुमारी मनीषा अंकुश राठोड वय 16 या अल्पवयीन बंजारा भगिनीवर काही नराधमांनी अत्याचार केला व तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं. त्याबद्दल राष्ट्रीय बंजारा परिषदेतर्फे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात इथे निवेदन देतो आहे. आज माहूर पोलीस स्टेशन, माहूर तहसील कार्यालय येथे आम्ही यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे की तात्काळ तिन्ही आरोपींना अटक करून त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी ही त्यांना विनंती करण्यात आलेली आहे. जर तिन्ही आरोपीस तात्काळ अटक करून त्यांना कठोर कार्यवाही न केल्यास राष्ट्रीय बंजारा परिषद रस्त्यावर उतरेल व संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करेल याची शासनाने व प्रशासनाने दखल घ्यावी. सोनपेठ तालुक्यातील रेवा नाईक तांडा येथील कुमारी मनीषा राठोड यांच्यावर अत्याचार झाला आणि आम्ही बंजारा परिषदतर्फे यांच्यावर तिन्ही आरोपीवर तात्काळ कारवाई करून फाशीची शिक्षा न दिल्यास राष्ट्रीय बंजारातर्फे जन आंदोलन छेडण्यात येईल. द व्हॉइस साठी फिरोज पठाण, माहूर नांदेड.